नमस्कार, मी शनाय शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. एक डिसेंबरला मराठा समाजाने जल्लोषाची तयारी करावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन. मराठा क्रांती मोर्चातर्फे आरक्षण आणि अन्य मागण्यांसाठी 16 नोव्हेंबर पासून संवाद यात्रा. देशाचे नेतृत्व ब्राह्मण करतील असं म्हणणाऱ्या भाजपा आमदार मेधा कुलकर्णींनी तोंड सांभाळून बोलावं. जोगेंद्र कवाडे यांची कुलकर्णींवर सडकून टीका. आणि क्रिकेट बाबत मला तेवढंच प्रेम आणि आपुलकी आहे, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या भावना. आता बातम्या सविस्तराने. सुरुवातीची बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भातली. गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे. समितीने अहवालसुद्धा सादर केला असून येत्या 15 दिवसात मराठा समाजाला आरक्षण देऊ, त्यामुळे 1 डिसेंबर रोजी मराठा समाजाने जल्लोष करावा असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाच्या संदर्भातला अहवाल दिलेला आहे. मी यापूर्वीच घोषणा केली होती, टाइम बाउंड पद्धतीने आम्ही करणार. 15 तारखेला अहवाल आला की नोव्हेंबर महिना संपायच्या आत या ठिकाणी आरक्षणाच्या संदर्भातला सगळा निर्णय आम्ही करणार. आणि त्या दृष्टीनं आजही मी आपल्याला सांगतो, निश्चितपणे हा जो आपल्याला या ठिकाणी अहवाल प्राप्त झालाय, आता त्याच्यावर सगळी वैधानिक कारवाई आम्ही पूर्ण करू. पण या निमित्ताने काही लोकांना मला सांगायचं आहे, श्रेयाची लढाई लढू नका. हा श्रेयाचा प्रश्न नाही आहे. बृहत समाज एकत्रितपणे आला, सरकार त्याच्या पाठीशी उभी राहिली, म्हणून हे सगळे निर्णय होत आहेत. काही लोक याच्यातही श्रेयाची लढाई करतायत आणि श्रेयाच्या लढाईमध्ये मग काही लोक सांगतात आम्ही 25 ला घेराव करू, कोणी म्हणतात आम्ही 26 ला घेराव करू, कोणी म्हणतात आम्ही आंदोलन करू. अरे आंदोलन कशाचं करता? आता सरकार निर्णय घेणार आहे. करायचंच असेल तर 1 डिसेंबरला जल्लोष करा आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं मराठा समाजाला न्याय देण्याचं काम हे या सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे होणार आहे. आणि म्हणून श्रेयाची लढाई लढण्यापेक्षा सकल समाजाला एकत्रित येऊन आपण एकत्रितपणे चांगला निर्णय कसा घेऊ शकू याचा प्रयत्न सर्वांनी मिळून केला पाहिजे. मराठा क्रांती मोर्चातर्फे आरक्षण आणि अन्य मागण्यांसाठी 16 नोव्हेंबरपासून संवाद यात्रेला सुरुवात होणार आहे. या यात्रेत पुणे शहर आणि जिल्ह्यातील मराठा समाजातील मराठा बांधव सहभागी होणार आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेत सासवड येथील शिवतीर्थापासून सकाळी 10 वाजता प्रारंभ होणार आहे. ही संवाद यात्रा जेजुरीत पोहोचल्यानंतर जेजुरी येथे सभा होणार आहे. तसेच बारामतीला संवाद यात्रेचा मुक्काम होणार असून ही संवाद यात्रा 26 नोव्हेंबरला विधानभवनावर जाऊन धडकणार आहे. 58 मोर्चे काढून आपण ज्या मागण्या केलेल्या आहेत, 20 मागण्या, त्याच्यापैकी मराठा आरक्षणाची जी मागणी महत्त्वाची होती त्या मागणीसाठी सरकारनं राज्य मागासवर्ग आयोग निर्माण केला आणि त्याच्या अहवाल आल्यानंतर निर्णय घेऊ अशा पद्धतीचं सकारात्मक आश्वासन मुख्यमंत्री महोदयांनी अनेक वेळा दिलेलं आहे. त्यानुसार राज्य मागासवर्ग आयोगानं राज्यभर दौरे करून सर्वे केला, त्याचप्रमाणे सुनावण्या घेतल्या आणि त्या सुनावणीच्या दरम्यान महाराष्ट्रातील सर्व मराठा संघटना संस्था व्यक्ती यांनी आपल्याकडे असलेले पुरावे सादर केले आणि मराठा हे OBC आहेत, मराठांकुणबी एक आहेत याचे पुरावे सादर केले आणि त्यानुसार राज्य मागासवर्गाने जो काही अहवाल तयार केलेला आहे तो आज सबमिट करणार होते. तर तो सबमिट झाल्यानंतर बऱ्याच महाराष्ट्रामध्ये असं समज झाला आहे की हा अहवाल दिला म्हणजे आपल्याला आरक्षण मिळणार अशा पद्धतीचा गैरसमज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेला आहे आणि तो दूर करणे हे एक आमचं कर्तव्य आहे. म्हणून आम्ही संवाद यात्रा काढत आहोत. अहवाल प्राप्त झालेला आहे मुख्यमंत्र्यांनी, आता 30 नोव्हेंबरची तारीख दिलेली आहे, पण आत्तापर्यंत तारीख पे तारीख तारीख पे तारीख अनेक मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आहेत, त्यामुळं आम्हाला त्याचा विश्वास नाही की आता मिळेल असं. म्हणून हा दबाव निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रभर संवाद यात्रा काढून 16 नोव्हेंबरपासून ही यात्रा सुरू होणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही संवाद यात्रा होणार आहे आणि 26 जुलैला ह्या यात्रेचा समारोप आम्ही 26 नोव्हेंबरला विधानभवनावरती ही संवाद यात्रा धडकणार आहे. आणि आमची अशी मागणी आहे की 26 नोव्हेंबरच्या आतच आम्हाला आरक्षण द्यावं, जो काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा. देशाचे नेतृत्व ब्राह्मण करतील असं म्हणणाऱ्या भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांनी तोंड सांभाळून बोलावं अशा शब्दात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी मेधा कुलकर्णी यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच आजवर ब्राह्मणांनी सत्ता भोगली असून आता आम्हाला देखील सत्तेचे भागीदार होऊ द्या अशी भूमिका देखील त्यांनी यावेळी मांडली आहे. त्या म्हणाल्या होत्या
या देशाचं नेतृत्व ब्राह्मणच करते. आमचं म्हण त्यांना सांगणं असं आहे मेधात आहे, आत्तापर्यंत त्या देशामध्ये सत्ता कोणाची असली तर राज्य तुमचंच होतं ना, ब्राह्मणाचंच राज्य होतं. आणि या देशाचा सर्व सवर्ण समाज हा ब्राह्मणवाद्यांचा गुलामच होता. आणि तुमची शेकडो वर्षाची सत्ता तुमच्या हातामध्ये असताना देखील शेकडो वर्षाचं आरक्षण तुम्ही उपभोगलं असं असून आमचा देश शेकडो वर्ष गुलामगिरीत का राहिला याचं उत्तर मेधात यांनी दिलं पाहिजे. कारण तुमची समाजव्यवस्था, तुमची धर्मव्यवस्था हे माणसाचं माणूस पण नाकारतं. समता, बंधुत्व, न्याय आणि स्वातंत्र्य हे तुमच्या व्यवस्थेमध्ये कुचकामी ठरलं होतं. आजही मला क्रिकेटबाबत तितकीच आपुलकी आणि प्रेम आहे, कारण 29 वर्षापूर्वी आजच मी भारतासाठी पहिला सामना खेळला होता. मात्र क्रिकेटच्या मैदानापासून जरी दूर असलो तरी क्रिकेट माझ्या हृदयात आहेत अशा भावना मास्टर ब्लास्टर सचिनने व्यक्त केल्यात. हो, हा एक मोठा कोइन्सिडन्स आहे. मी तेच म्हणत होतो आधी पण की 29 वर्ष झाले. 15 नोव्हेंबरला मी पहिली मॅच पाकिस्तानमध्ये खेळलो होतो कराचीला. आणि मी एवढं सांगू इच्छितो की टाईम फ्लाईज, 29 वर्ष ऑलरेडी झालेली आहे पण क्रिकेट अजूनही हृदयात आहे, त्यामुळे काही काळजी करण्याची गरज नाही. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा निर्माण न्यूज. ज्येष्ठांसाठी अडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची अडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6555 आणि 093-2103-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शनसाठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मॅटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शनसाठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. संविधान दिनाच्या 69व्या वर्धापन दिनानिमित्त 26 नोव्हेंबरला भीमा कोरेगाव येथून संविधान सन्मान मार्चला सुरुवात होणार आहे. या संविधान सन्मान मार्चमध्ये राज्याच्या अनेक कानाकोपऱ्यातनं भीमसैनिक सहभागी होणार आहेत अशी माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी दिली आहे. या संविधान सन्मान मोर्चाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये संविधानाबाबत प्रबोधन व्हावे या उद्देशाने मोर्चाचे आयोजन केले असल्याचे कवाडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. 26 नोव्हेंबर या देशातला एक अत्यंत ऐतिहासिक दिवस आहे. स्वतंत्र भारतातील एक अत्यंत ऐतिहासिक दिवस आहे. 26 नोव्हेंबरला 1949 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला राज्यघटना प्रदान केली आणि 26 जानेवारी 1950 ती लागू करण्यात आली, अस्तित्वात आली. या संविधान दिनाचं 69वं वर्ष आहे. संविधान दिनाच्या या 69व्या पार्श्वभूमीवर
पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं विजयस्तंभ भीमा कोरेगाव येथून 26 नोव्हेंबरला संविधान दिनी भीमसैनिकाचा संविधान सन्मान लॉंग मार्च सुरू होणार. 26 नोव्हेंबरला या मोर्चा सुरुवात होणार असून 6 डिसेंबरला दादर येथील चैत्यभूमीच्या दरम्यान हा मोर्चा निघणार आहे. केरळमधील शबरीमाला मंदिर मधील वाद पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे. उद्या शबरीमाला मंदिरात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई मंदिरात प्रवेश करणार असल्याने त्यांच्या संरक्षणाबाबतीतचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. जर महिलांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली तर केरळ सरकारला कोर्टात खेचू असा इशारा तृप्ती देसाईंनी दिलाय. शबरीमाला मंदिरात तृप्ती देसाई जाणार असल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. तृप्ती देसाई यांना जीवे मारण्याच्या धमक्या देखील येत आहेत. त्यामुळे तृप्ती देसाई यांनी संरक्षणासाठी केरळ सरकारला पत्रव्यवहार केला आहे. उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरही महिलांना मंदिरात प्रवेशबंदी होत असेल आणि केरळ सरकार यावर काही मार्ग काढत नाही, महिलांना प्रवेशबंदी केली तर केरळ सरकारला कोर्टात खेचून खटला दाखल करू असा इशारा पिंपरी चिंचवडमधील RTI कार्यकर्ते क्षितिज रमेशन यांनी दिला आहे. 16 तारीख को केरला विजिट करने का उनका प्लानिंग चल रहा है. उन्होंने केरला गवर्नमेंट और DGP को ऐसा लेटर दिया है कि 16 तारीख को वो कोचिन पहुंचेगी. कोचिन एयरपोर्ट से लेके उनका जो 16 तारीख को रुकने का जितना ट्रांसपोर्टेशन उनका एकोमोडेशन ये पूरा केरला गवर्नमेंट ने करना चाहिए. उसके बाद 17 तारीख को सुबह उनका ऐसा प्लानिंग है कि वो 5 बजे उनको वहाँ से पिकअप किया जाए और 7 बजे तक उनको शबरीमला ले जाके दर्शन करवाया जाए. मेरा यही कहना है कि वो कोई VVIP पर्सन नहीं है कि पूरा केरला स्टेट का पुलिस उनके बंदोबस्त में लगाया जाए, उनको गवर्नमेंट का एकोमोडेशन दिया जाए, गवर्नमेंट का ट्रांसपोर्टेशन दिया जाए. क्योंकि अगर तृप्ती देसाई जैसा एक एक्टिविस्ट नॉर्मल एक्टिविस्ट को अगर हम इतना पूरा प्रोविजंस बना के देंगे तो कल और हजारों लेडीज़ है और हजारों एक्टिविस्ट है जो कि आगे आके बोलेगा हमको भी पिकअप दिया जाए, हमको भी रहने को घर दिया जाए, हमको भी प्रोटेक्शन दिया जाए, जो कि फिजिबल नहीं है. अभी तो आप लोग को हालात पता ही है कि कितना कॉन्ट्रोवर्सीज चालू है, कितने राइट्स चालू है केरला में. और जो 17 तारीख का डेट उन्होंने चुना है वो मंडलम मगरविलक्कु का जो सीज़न है वो है, और इस सीज़न में लाखों भक्त जो है शबरीमला आते हैं. तो ऐसे में इनके लिए स्पेशल प्रोटेक्शन लेके वहाँ पे ऑलरेडी इतने लोग जो है एजिटेटर्स लोग बैठे हैं, उनसे उनको खतरा है, मारपीट हो सकती है, गाड़ियाँ जलाई जा सकती है, काफ़ी उसमें राइट्स हो सकती है. तो इस बीच इनको ज़बरदस्ती यहाँ से गवर्नमेंट पुलिस पूरा बंदोबस्त लगा के ऊपर लेके जाना फिजिबल नहीं है. तो मैंने गवर्नमेंट ऑफ केरला चीफ मिनिस्टर को और DG को यही लेटर लिखा था कि इससे जो भी अगर कुछ लॉस होगा इसका पूरा जिम्मेदारी गवर्नमेंट ऑफ केरला का रहेगा, और इसके अगेंस्ट में मैं कोर्ट में उनके अगेंस्ट में मैं पिटीशन फाइल करूंगा. क्योंकि गवर्नमेंट ऑफ केरला के पास प्रिवेंटिव मेजर्स लेने का पूरा अधिकार है. जब उनको मालूम है कि कोई आने से या कोई व्यक्ति आने से वहाँ पे राइट्स हो सकता है तो वो प्रिवेंटिव मेजर के अंदर उनको आने से रोक सकते हैं. तो गवर्नमेंट ऑफ केरला ने वो मेजर्स लेना चाहिए, उन्होंने प्रिवेंटिव मेजर्स लेके तृप्ति देसाई को आना नहीं देना चाहिए. ये कोई कोर्ट का केस का उल्लंघन नहीं है, ये सिचुएशन है. सिचुएशन को देखते हुए जहाँ पे ज़्यादा लॉसेस हो सकता है, लाइफ को थ्रेट है, इवन इंटेलिजेंस का रिपोर्ट ऐसा है कि वहाँ पे बहुत कुछ अनहोनी हो सकती है, तो इस बीच इतना रिस्क लेके जाना या इतना पुलिस लगा के जाना वो कोई फिजिबिलिटी नहीं. दिवाळीनंतर भारतवर्षात साजरा केला जाणारा मोठा सण म्हणजे छठ पूजा. उत्तर भारतीयांच्या वाढत्या वास्तव्यामुळे आता ही पूजा महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाऊ लागली आहे. पाहूयात छठ पूजा नेमकं काय ते. आकाशातून दिसणाऱ्या इंद्रायणी नदीचे हे मनोहरी दृश्य आणि इंद्रायणी नदीच्या तीरावर गंगा नदीच्या आरतीप्रमाणे भल्या मोठ्या समयांनी ओवाळत केली जाणारी ही महाआरती, तर दुसरीकडे टाळ मृदुंगांच्या तालावर वारी खेळत असलेल्या हा पावल्या, हा सगळा सोहळा आहे छठ पूजेचा. पूजा का आयोजन तो बहुत भव्य तरीके से किया जा गया है. काशी से महागंगा आरती, इंद्रायणी माता का आरती के लिए काशी से महात्माओं को बुलाया गया है जो काशी आरती किए हैं, उसमें सारे लोग सम्मिलित हुए हैं. हम सब विश्व शांति के लिए प्रार्थना करते हैं. सूर्य देवता की बहन छठ माता सूर्य देवता की बहन है, उनकी आराधना करते हैं. ये आस्था का महापर्व है, इसमें हम सभी अपने लिए सुख समृद्धि शांति का मन मांगते हैं माता से कि माता हमें सुख शांति और समृद्धि दें. और हम प्रार्थना करते हैं कि सारे लोगों में जो भी इस देश में या इस विश्व में जो मानवता हो चुकी है, ईमानों के अंदर मानवता का जन्म हो, इंसान के अंदर इंसानियत पैदा हो, क्योंकि हर लोग एक दूसरे से विमुख होते जा रहा है. मैं चाहती हूँ और मैं माता से प्रार्थना करती हूँ कि हर कोई एक दूसरे के सुख दुख में शामिल हो, दुख बांटे और खुशियों में शामिल हो. कोणतीही मूर्ती नाही, कोणत्याही देवतेचे प्रतीक नाही, मग इथे पूजा तरी कशाची होते असा प्रश्न अनेकांना पडतो. तर ही पूजा आहे मावळत्या आणि उगवत्या सूर्याची, सृष्टीतल्या पंचतत्वाची पूजा, ज्याला आपण निसर्ग पूजा म्हणू शकतो. मात्र याहून खास बाब म्हणजे या पूजेचा माना असतो तो फक्त स्त्रियांचा, आणि त्यामुळे या पूजेमार्फत बेटी बचावचा महत्त्वपूर्ण संदेशही दिला जातोय.
शिवाय ही पूजा महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत साजरी करतायत याचा आनंद व्यक्त करत असताना उत्तर भारतीयांनी महाराष्ट्राचे खास आभार मानले आहेत. विश्व में शांति का प्रतीक है पर्यावरण के संवर्धन के लिए हम इसमें छठ मैया से सूर्य देवता से प्रार्थना करते हैं कि सृष्टि का सृजन हो सके और सभी लोग पर्यावरण और जो हमारी संस्कृति है उसके संवर्धन के लिए कार्य करें. आज हमने यहाँ पर छठ माता के चरणों में ये कहा है कि हे माता विश्व में शांति दें क्योंकि ये सूर्य ऐसे देव हैं जो सबको प्रकाश देते हैं और ये हमारी जो वसुधैव कुटुंबकम की जो धारा है उसको विश्व के कोने कोने तक लेके जाएं और छठ मैया सब पे कृपा प्रदान करें. छठ पूजा एक वैश्विक पूजा है, एक महापर्व है, ये पूरे विश्व में मनाया जाता है. आज हम महाराष्ट्र में मना रहे हैं, भारत के जितने भी राज्य हैं वहाँ पे हम इस छठ पूजा को मनाते हैं और सभी लोग इसमें शामिल होते हैं, चाहे किसी भी प्रांत के लोग हो इसमें शामिल होकर छठ मैया से प्रार्थना करते हैं और संसार की एकजुटता के लिए छठ माता के चरणों में वंदन करते हैं. खरं तर निसर्ग हा सर्व शक्तिमान आहे हे मान्य करत छठ पूजेच्या निमित्ताने अशा निसर्गाची उपासना करण्याचा हा सोहळा केवळ अद्भुत आणि भारावून टाकणार आहे यात काही शंका नाही. करारात ठरल्याप्रमाणे सदनिकेचे पैसे देऊनही घराचा ताबा न देणाऱ्या DSK यांना रेराने दणका दिलाय. संबंधित ग्राहकाला सदनिका घेतल्यापासून 10.65% व्याज दराने पैसे देण्याचा आदेश दिला असून दाव्याच्या खर्चापोटी 20,000 रुपये भरपाई देण्याचा आदेश देण्यात आलाय. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिवाळी अंकाचं उत्पन्न लपवून लाखो रुपयांचा घोटाळा केला असल्याचा गंभीर आरोप हिंदू जनजागृती समितीने केलाय. अनिसने यापूर्वी देखील आर्थिक घोटाळे केले असून या समितीवर प्रशासक नेमण्यात यावा अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी केली आहे. या पत्रकार परिषदेत करण्यात आलेले आरोप खालील प्रमाणे. अनिसने स्वतःचे आर्थिक टाळेबंद आणि कामकाजातील बदल हे शासन दरबारी वेळेत दाखल केलेले नाहीत. अनिस पुस्तके प्रकाशित करून त्याची विक्री केली जाते परंतु त्याची रक्कम हिशोबात दाखवली जात नाहीत. अनिसच्या इतर शाखांचे उत्पन्न हिशोबात दाखवले जात नाही. तसेच अनिसने शासनाला कर न देता शासनाची हानी केली आहे असे आरोप अनिसवरती हिंदू जनजागृती समितीने केले आहेत. जी अंधश्रद्धा निर्मूलन समिती समाजामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य करते, आता खरं काय करते आम्हाला माहीत नाही, नाव तर तथाकथित हे दिलेलं आहे याच्यामध्ये. या संघटनेच्या बाबतीत 2012 पासून हिंदू जनजागृती समिती असेल, वारकरी संप्रदाय असेल, विविध संघटनांनी सातारा धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये तक्रारी दाखल केलेल्या होत्या आणि आम्ही जे जे आरोप केलेले होते या सर्व आरोपांमध्ये तथ्य असल्याचं त्या ठिकाणच्या सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी सांगितलेलं आहे. या संदर्भातली अगदी माहितीच्या अधिकारातली माहिती माझ्यासमोर आहे. त्यामध्ये आम्ही आरोप असे केलेले होते, तक्रारी दाखल अशा केलेल्या होत्या, 1992 पासून ते 2002 पर्यंत 10 वर्ष या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं ऑडिट सादर केलं नव्हतं. तक्रारी यायला लागल्यानंतर एकदम गोळाबेरीज करून जमा करण्यात आलं. 2003-04 दाखल करण्यात आलं. या ठिकाणी तुम्ही जर स्वतःला प्रामाणिक म्हणता, तुम्ही जर समाजामध्ये सोज्वळपणाचा आव आणता, नाव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाळा अशा प्रकारची एक म्हण आपल्याला निश्चितपणे लागू पडते. पुण्यात आज छात्र भारती विद्यार्थी संघटनांकडनं पुणे ते मुंबई असा लॉंग मार्च काढण्यात आलाय. शिक्षणाचं झालेलं बाजारीकरण, बेरोजगारी अशा विविध मागण्यांसाठी राष्ट्रसेवा दल, छात्र भारती आणि समविचारी संस्था संघटनांनी एकत्र येत हा लॉंग मार्च काढलाय. बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. सर्वांना समान, मोफत, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे. त्याचबरोबर शिक्षण आणि शिक्षेतर कर्मचारी, प्राध्यापक, संस्था चालक यांच्या अशा विविध मागण्यांसाठी 15 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर पासून फुलेवाडा, पुणे, मंत्रालय, मुंबई असा पायी लॉंग मार्च राष्ट्रीय सेवा दल, छात्र भारती आणि समविचारी संस्था संघटनांनी आयोजित केला आहे. या मार्चला आज पुण्यातील फुलेवाड्यापासून सुरुवात झाली आहे. पिंपरीतील HA मैदानावर असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट हॉर्टिकल्चरल असोसिएशनतर्फे आयोजित केलेलं आंतरराष्ट्रीय फुलांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी राजीनामा मागणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलंय. अवनी वाघीण नरभक्षक झाली होती, त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसार तिचा एन्काउंटर करण्यात आला आहे. यामध्ये नियमांचे कोणतेही उल्लंघन झाले नसून सत्य परेशान होऊ शकते, पराजित नाही होऊ शकत असे सांगत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांचा राजीनामा मागणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. तसेच माझा राजीनामा मेनका गांधी नव्हे, भाजप अध्यक्ष अमित शहा मागू शकतात, इतर कोणालाही राजीनामा मागण्याचा अधिकार नाही आणि कुणीही राजीनामा मागून माझं पद जात नाही असंही मुनगंटीवार म्हणाले आहेत. असं करण्याचा प्रयत्न होतो पण मला याची जाणीव आहे की आमच्या शिक्षकांनी नेहमी सांगितलं की सच परेशान हो सकता है, पराजित नाही हो सकता, सच सच होता है. अशी मागणी कोणी केल्याने माझं खातं राहत नाही आणि कोणी मागणी केल्याने मला प्रमोशन मिळतं. हे आमच्या पक्षाचे प्रमुख ठरवतात. ज्या दिवशी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा साहेब ठरवतील किंवा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ठरवतील तेव्हा यावर निर्णय होईल. उद्या मी त्यांचा राजीनामा मागायचा आणि त्यांनी माझा राजीनामा मागायचा,
काही राजकारणामध्ये अपेक्षित नसतात. मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावर सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे. मागासवर्गीय आयोगाच्या अहवालानुसार सरकार आरक्षण देणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. शेवटी आर्थिक निकषावर असेल, मागास या निकषावर असेल, राज्य म्हणून या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या कोणत्याही जातीच्या, धर्माच्या, समूहाच्या, वर्गाच्या, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार आणि आरोग्य या अनिवार्य गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी ही शेवटी सरकारची आहे. आणि म्हणून मराठा समाजामध्ये जो मागास परिवार असेल, ज्यांना या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार, आरोग्य या अनिवार्य गरजा या पूर्ण होत नसतील, आणि मराठा समाजाच्याच नव्हे तर मग तो कोणत्याही जाती धर्माचा असेल, कोणत्या जातीत जन्म घ्यायचा हे तर कोणाच्या हातात नाही आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. एक डिसेंबरला मराठा समाजाने जल्लोषाची तयारी करावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन. मराठा क्रांती मोर्चातर्फे आरक्षण आणि अन्य मागण्यांसाठी 16 नोव्हेंबर पासून संवाद यात्रा. देशाचे नेतृत्व ब्राह्मण करतील असं म्हणणाऱ्या भाजपा आमदार मेधा कुलकर्णींनी तोंड सांभाळून बोलावं. जोगेंद्र कवाडे यांची कुलकर्णींवर सडकून टीका. आणि क्रिकेट बाबत मला तेवढंच प्रेम आणि आपुलकी आहे, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या भावना. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.